लाखो रुपयांचं जो रडवतोय याचा आपल्याला भान असावं की नसावं? मग वाबळे वडेकरांनी त्याच दिवशी निर्णय घेतला, आता मंदिर बांधायचं ते ज्ञान मंदिर, आता बाकी दुसरी मंदिरं बांधायची नाही. म्हणून ग्रामस्थांनी त्या दिवशी सुरुवात केली, आम्ही 5 वर्ष कुठलाही पावणारावला जीव घातला नाही, यात्रा थांबवली, कुठलाही पावणारावला जीव घातला नाही. मग आपलं धार्मिक कार्य करायचं, त्या दिवशी देवीचा अभिषेक होणार, पुरणपोळीचा नैवेद्य होणार आणि घरच्या पुत्री पूर्ती यात्रा करायची आणि थांबायचं. आपल्याला धार्मिक कार्यालाही फाटा द्यायचा नाही. मग त्या दिवशी पहिल्या वर्षी आमच्याकडे यात्रा बंद ठेवल्यामुळं आमच्याकडे जवळपास 14 ते 15 लाख रुपये गोळा झाले. मग समजा मला यात्रा करायची होती, मला 500 रुपयांचं जेवण बनवायला लागत होतं, माझा 10,000 रुपये खर्च होत होता. मग मी आता 20,000 रुपये प्रामाणिकपणे आमच्या यात्रा कमिटीच्या अध्यक्षांना आणून द्यायचे. आमचं काम चालू झालं, 14 ते 16 लाख रुपये आमच्याकडे गोळा झाले. खर्च होता आमचा 25-30 लाख रुपये. शिक्रापूरला दुकानदाराकडे गेलो, गावातील 4 हजार मंडळी आम्ही गर्दी शिक्रापूरला गेलो आणि दुकानदाराला सांगितलं, बाबा आमच्या शाळेचं काम करायचं आहे, आम्हाला मटेरियल उधार पाहिजे, आम्ही आखील आलेली मंडळी आम्ही तुझी सगळ्या जिम्मेदारी घेतो. त्यांनी सांगितलं, अरे तुम्ही अख्खा गावाला मी दुकान उधार देतो तुम्हाला. साहेब त्यांनी सहकार्य केला आम्हाला, त्यांचे पैसे दुसऱ्या वर्षी फेडले. आता आम्हाला वाबळेवाडीकरांना असं वाटलं, बरं झालं आपल्या शाळेचं काम झालं, आता आपली जबाबदारी कमी झाली, वारेसर आम्हाला झुकून देतील ते वारेसर कसले. म्हणून त्यांनी परत वाबळेवाडीकरांना बोलवलं, म्हणजे आपल्याला तर आपण याच्यावर काम करतो ही गोष्ट खरी आहे, पण भविष्यामध्ये पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे. एक तर आपल्याकडे आता आमच्या भागामध्ये थोडं ऊस भाग आहे क्षेत्र असल्यामुळं केमिकल डायरेक्ट विहिरीचं पाणी पिऊ शकत नाही आपण, पाण्यामध्ये क्षारचं प्रमाण वाढले, बरं फिल्टर पाणी पिण्यामध्ये प्रॉब्लेम सुरू झालेत, काही क्षार त्याचे निघून जात आहेत. मग आता पिण्यायोग्य पाणी राहील योग्य ते फक्त पावसाचं. मग वारे सर म्हणजे आपल्याला तर रेन हार्वेस्टिंग वॉटरची स्कीम सुद्धा आपल्याला आत्ताच करायची, वाढला का खर्च आमचा? पण आता सर काही त्यांच्या गावाला पाहिजे करण्यासाठी म्हणत होते काही, कारण त्यांच्या डोळ्यापुढं फक्त एकमेव विद्यार्थी दिसत होता. त्यांच्या डोक्यात हे स्वप्न होतं की इथं भविष्यामध्ये 1,000 विद्यार्थी जरी झाले तरी पिण्याचं पाणी झाडांना आणि विद्यार्थ्यांना पुरलं पाहिजे. म्हणून खाली आणि 3 वर्गाच्या खाली 1.25 लाख लिटरच्या पाण्याच्या टाक्या जमिनीमध्ये बांधल्या आणि त्याला रेन हार्वेस्टिंग जोडण्याचं काम आता आमचं सुरू आहे. त्या ठिकाणी ते काम सुद्धा आम्ही सुरू केलं वाबळेवाडीकरांनी, कारण आपल्याला भविष्य अनेक समस्या येणार आहेत, त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह काम कसं करायचं हे आमच्या वारे सरांकडून शिकण्यासारखं आहे. कारण ते प्रत्येक गोष्ट करत असताना हा विचार करीत असतात की ही वस्तू करत असताना परत त्याच्यामध्ये आपल्याला